कलर्स मराठीवरील मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत उमा आता जगतापांच्या घरी राहायला आली आहे. तर स्वातीने उमाला इकडे राहायला यायला सांगितलं होतं आणि त्यानुसारच संग्राम तिला आणायला जातो. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं अखेर श्रीधरला आता स्वाती आई होणार असल्याचं समजलंय आणि त्यामुळे श्रीधरचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तर आता आपल्याला बाळ मिळणार असल्याने श्रीधर मात्र आता स्वातीवर फारच खुश झालाय. पण दुसरीकडे स्वातीने आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी तो तिला सतत त्रास देण्याचाही प्रयत्न करतोय. तर त्याने उमावर देखील लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्यामुळे स्वातीने उमाला घरी आणण्याचा निर्णय घेतलाय. पण उमा घरी राहायला आल्याने दिनेश प्रिया आणि उर्वीला मात्र फारच नाराज झाल्यात. पण यामागे स्वातीचा नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन असल्याचं त्यांना वाटतंय. तेव्हा आता श्रीधरचा नक्की प्लॅन काय असणार व स्वाती संग्रामला सगळं काही खरं सांगू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.